राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज पंढरपुरात मलेरिया विभागाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यावेळी गप्पी मासे पाळणे, दूषित पाण्याची स्वच्छता, आठवड्यातून एक दिवस कोरडा साजरा करणे अशा रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतची जागृती करण्यात आली. पंढरपूर नगरपालिकेच्या मलेरिया विभागाच्या वतीनं ही प्रभाग फेरी शहरातून काढण्यात आली. त्यावेळी ठिकठिकाणी गप्पी मासे आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. जीवशास्त्रज्ञ श्रीमती शुभांगी तुकाराम आदळराव, आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर नगर परिषद पंढरपूर नागरी उताप योजना मलेरिया विभाग या विभागातर्फे आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करतो. 16 मे हा संपूर्ण जगामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून आपण जगभर साजरा करतो. त्यानिमित्तानं आपण आपल्या पंढरपूर शहरामध्ये सुद्धा जागतिक डेंग्यू दिन, राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून आपण आज जनतेमध्ये जनजागृती व्हावी, जनतेचा सहभाग मिळावा या अनुषंगानं आपण आज पंढरपूर शहरामधून आपण एक रॅली काढतोय. आणि आज आपल्या शहरात खरंच खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्या पंढरपूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करीन की आपल्या सहभागाशिवाय जे डेंग्यू, चिकनगुनिया, जे काही कीटकजन्य आजार आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य नाही आहे, तरी सर्वांनी आपलं सहकार्य करावं. पंढरपूर नगर परिषदेस, मलेरिया विभागास सहकार्य करावं. त्यांच्या सहभागाशिवाय डेंग्यू नियंत्रण करणं शक्य नाही आहे, म्हणून त्यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. म्हणजे काय करायचं आहे तर आपल्या घरातले जे काही पाणी साठे आहेत ते पाणी साठे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळायचा. म्हणजे काय करायचं तर घरातले जे काही पाणी साठे आहेत ते घासून पुसून स्वच्छ करायचे, कोरडे करायचे आणि मगच पाणी त्यात भरायचंय. आणि मग त्याच्यावर पाणी भरल्यानंतर घट्ट झाकण ठेवायचंय, जेणेकरून त्यात डास जाणार नाही, डास अंडी घालणार नाही याची आपण काळजी घ्यायची. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातात आहेत. जर आपण आपल्या घरातले फ्रीज, कूलर याच्या पाठीमागे जे पाणी साठतं ते पाणी आठवड्यातून एकदा, 4 दिवसातून एकदा काढावं. त्यामुळं काय होणार आहे, डासाची पैदास थांबणार आहे. जे डेंग्यूचा डास आहे ईडीसी जिप्टिया त्याची पैदास आपण आपल्या घरामध्ये तयार करतो. म्हणून सर्व नागरिकांनी आपले फ्रीज, कूलर, घरातले जे पाणी साठ